हेलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। आपण आज प्रॅक्टिस सेट 30 सोडून पाहतोय। हा जो प्रॅक्टिस सेट 30 आहे ना मित्रांनो, तो पर्सेंटेजवर आधारित आहे। तर हा प्रॅक्टिस सेट आपल्याला आता सोडवायचा आहे। तर या ठिकाणी पहिला क्वेश्चन आहे, तो आपण वाचूया। वर्ड प्रॉब्लेम्स आहेत मित्रांनो, हे सगळे तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यावे लागतील आणि मगच सोडवायचे आहेत। त्यानंतर आता गणित सोडवायला सुरुवात करूया। क्वेश्चन पाहिला, शबाना स्कोर 736 मार्क्स आउट ऑफ 800 इन हर एग्जाम्स। शबानाला तिच्या परीक्षेमध्ये 800 पैकी 736 गुण मिळाले। तर आपल्याला विचारलेलं आहे, व्हाट परसेंटेज ऑफ द मार्क्स डीड शी स्कोर। तर तिला किती परसेंट गुण मिळाले, तिला किती टक्के गुण मिळाले, हे आपल्याला विचारलेलं आहे। तर मित्रांनो, आता प्रश्न सोडवायला सुरुवात करूया। मित्रांनो, आपल्याला तिला किती टक्के गुण मिळाले हे आपल्याला माहीत नाही। एवढं आपल्याला माहिती आहे की तिला 800 पैकी 36 गुण मिळाले। मग मित्रांनो, आपण असं म्हणू शकतो आपण काय म्हणू शकतो, लेट शबाना स्कोर X% ऑफ द मार्क्स। शबानाला X% गुण मिळाले, X% गुण मिळाले असं आपण म्हणूया। X% म्हणजे काय मित्रांनो, 100 आउट ऑफ X म्हणजे 100 पैकी X, बरोबर। पण मित्रांनो, तिला ओरिजिनली किती मिळालेले आहेत, या ठिकाणी दिलंय आपल्याला 800 आउट ऑफ 736। तिला 800 पैकी 736 गुण मिळालेले आहेत। आता मित्रांनो, या ठिकाणी काय झालेलं आहे, इक्वेशन तयार झालेलं आहे। X upon 100 is equal to 736 upon 800। या ठिकाणी व्हेरिएबल X आहे आणि त्याच्या बाजूला 100 काय झालेलं आहे, डिवाइड केलेलं आहे। या ठिकाणी डिव्हिजन आहे, मग बोथ साईड मधून काय करणार, बोथ साईडला 100 ने मल्टिप्लाय करणार आपण। मग आपण या ठिकाणी म्हणू शकतो, X upon 100 multiply by 100 is equal to 736 upon 800 multiply by 100। मग या ठिकाणी आपल्याला रिझन सुद्धा लिहावं लागणार आहे। काय लिहिणार आपण या ठिकाणी, मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 100। दोन्ही बाजूंना आपण काय केले, 100 ने मल्टिप्लाय केले। आता 100 ने मल्टिप्लाय केल्यानंतर इथं 100 वन जा 100 100 वन जा 100 कट होणार। या ठिकाणी हे 20 आहेत आणि 100 वरचे 20 कट होणार। इथं काय उरला मग मित्रांनो, X is equal to 736 upon काय उरला, डिवाइडेड बाय 8। आणि मित्रांनो, 736 एट ने जर तुम्ही डिवाइड करून पाहिलं तर आंसर येतं 72 म्हणजे 92 आंसर येतं। किती येतं आंसर, 92। म्हणजे शबानाला किती परसेंट गुण मिळालो मित्रांनो, 92% गुण मिळाले असं आपण लिहू शकतो। आपण या ठिकाणी फायनल आंसर लिहू शकतो, शबाना स्कोर शबानाला 92% गुण मिळाले असं आपण म्हणू शकतो, बरोबर। आता मित्रांनो पाहूया क्वेश्चन नंबर टू पाहूया। आता तर क्वेश्चन नंबर टू काय आहे पहा, या ठिकाणी मी क्वेश्चन नंबर टू ठेवलेला आहे। पहा क्वेश्चन नंबर टू काय आहे, हा क्वेश्चन नंबर टू वाचल्याशिवाय समजणार नाही आपल्याला। देर आर 500 स्टुडंट्स इन दहेहंडा विलेज। दहेहंडा नावाचं जे विलेज आहे, गाव आहे, त्या ठिकाणी 500 स्टुडंट्स आहेत। इफ 350 ऑफ देम कॅन स्विम, व्हाट परसेंट ऑफ देम कॅन स्विम अँड व्हाट परसेंट कॅनॉट। म्हणजे 500 पैकी 350 जे विद्यार्थी आहेत, 350 त्यांना स्विमिंग येतं, पोहता येतं। तर आपल्याला विचारलेलं आहे, किती परसेंट स्टुडंट्स पोहू शकतात अँड व्हाट परसेंट कॅनॉट। तर किती परसेंट पोहू शकतात आणि किती परसेंट पोहू शकत नाहीत, तर आपल्याला किती परसेंट स्टुडंट पोहू शकतात हे शोधण्यासाठी आधी आपल्याला काय लिहावं लागेल, लेट X% ऑफ स्टुडंट्स कॅन स्विम असं म्हणावं लागेल।
कारण की आपल्याला स्विमिंग करणारे विद्यार्थी जे आहेत त्यांचा आपल्याला नंबर दिलेला आहे. 500 पैकी 350 स्टूडेंट्स काय करतात, पोहतात. बरोबर, मग आपल्याला एक्स पर्सेंट स्टूडंट पोहतात असं दाखवायला लागेल. मग एक्स पर्सेंट म्हणजे किती मित्रांनो, एक्स अपॉन 100, म्हणजे 100 पैकी एक स्टूडंटला काय करता येतं, पोहता येतं. इकडे टोटल स्टूडेंट्स आहेत 500, त्यापैकी 350 स्टूडेंट्सला पोहता येतं. आता एक्स अपॉन एक्स डिवाइडेड बाय 100, मग 100 दोन्ही बाजूतून काय होणार, मल्टीप्लाय. एक्स डिवाइडेड बाय 100 पुन्हा इकडे काय करणार, मल्टीप्लाय बाय 100. बरोबर, इज इक्वल टू 350 अपॉन 100 मल्टीप्लाय बाय 500 मल्टीप्लाय बाय 100. हा 100 हा 100 कट झाला, इथं उरलं फक्त एक्स. इथले 20 गेले, इथले 20 गेले, काय उरलं, 350. कित काय उरले, 350 डिवाइड बाय 5. मग मित्रांनो, हा 350 जो आहे, एक्स इज इक्वल टू 350 5 ने डिवाइड केलं तर आंसर येतं 70. किती येतं, 70. म्हणजे 70% जे स्टुडंट आहेत ते पोहू शकतात. आपण या ठिकाणी लिहू शकतो 70% स्टुडंट्स कॅन स्विम. बरोबर, आणि मग किती स्टुडंट्स पोहू शकत नाहीत हे आपल्याला लिहायचं आहे. मग आपण लिहू शकतो स्टुडंट्स कॅनॉट स्विम इन परसेंटेज. विद्यार्थी पोहू शकत नाही हे शेकडेवारीमध्ये कसं लिहिणार, टोटल 100% आहे त्यातून 70% स्टुडंट्स पोहू शकतात. मग किती स्टुडंट पोहू शकत नाहीत, 30% स्टुडंट्स पोहू शकत नाहीत. मग आपण या ठिकाणी फायनल स्टेटमेंट लिहू शकतो 30% स्टुडंट्स कॅनॉट स्विम असं आपण लिहू शकतो. अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. आता याच्या पुढचा क्वेश्चन पाहूया मित्रांनो. क्वेश्चन नंबर 3, हा क्वेश्चन नंबर 3 काय आहे, इफ प्रकाश सोजोवार ऑन 75% ऑफ 19,500 स्क्वेअर मीटर ऑफ हिज लँड, हाऊ मेनी स्क्वेअर मीटर डीड ही ॲक्च्युली प्लांट जोवर. हा जो प्रकाश आहे ना मित्रांनो, त्याने काय केलेले आहे, त्याचे 75% शेतामध्ये ज्वारी पेरलेले आहे, त्याचं एकूण क्षेत्र किती आहे, 19,500 स्क्वेअर मीटर एवढं त्याची शेती आहे. पण त्यातल्या 75% भागामध्ये त्याने काय केलेले आहे, ज्वारी पेरलेली आहे. तर ते आपल्याला किती भागामध्ये ज्वारी पेरलेली आहे ते शोधायचं आहे. तर आता आपण आता पहिल्यांदा आता या ठिकाणी आपल्याला पर्सेंटेज दिलेलंच आहे ऑलरेडी. मग पर्सेंटेज आपल्याला एक्स मानायचं नाही, एक्स काय घ्यायचं आहे आपल्याला, ज्या भागामध्ये ज्वारी पेरलेली आहे ते क्षेत्र काय मानायचं आहे, आपण एक्स मानायचं आहे. मग काय म्हणणार आपण, लेट द प्रकाश सोट जोवार इन एक्स स्क्वेअर मीटर ऑफ हिज लँड. त्याच्या शेताच्या एक्स स्क्वेअर मीटरमध्ये काय केलेले आहे, त्याने ज्वारी पेरलेली आहे असं आपण समजू. तर 75% म्हणजे काय मित्रांनो, 75/100. 75% म्हणजे 75/100. तर एकूण टोटल पार्ट इथं 100 आहे, त्यापैकी 75 पार्टमध्ये ज्वारी पेरलेली आहे. पण आपल्याला ॲक्च्युली किती लँड दिलेली आहे, 19,500. त्यापैकी त्याने एक्स भागामध्ये काय केलेले आहे, ज्वारी पेरलेली आहे. मग मित्रांनो आपण काय करणार, एक्स या ठिकाणी व्हेरिएबल आहे, 19,500 ने काय केलेलं या ठिकाणी डिवाइड केलेलं आहे, म्हणून दोन्ही साईडला काय करणार आपण, 19,500 ने मल्टीप्लाय करणार. मग आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो 75/100 मल्टीप्लाय बाय 19,500 इज इक्वल टू एक्स अपॉन 19,500 मल्टीप्लाय बाय 19,500. काय केलं आपण, मल्टीप्लाय केलं दोन्ही बाजूंना, मल्टीप्लाइंग बोथ साइड्स
मल्टीप्लाइंग बोथ साइड्स बाय 19,500, दोन्ही बाजूला आपण 19,500 ने मल्टीप्लाय केलं, तर या ठिकाणी 19,500 कट झाले, या ठिकाणी इथले 20 आहेत आणि इथले 20 काय होणार आहेत, कट होणार आहेत, आणि आता काय करावे लागणार आहे आपल्याला, 75 मल्टीप्लाय बाय काय उरलेलं आहे 195 इज इक्वल टू एक्स, म्हणजे या दोघांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे, या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करूया, 5 5 जा 25 कॅरी ओवर 2, 5 9 जा 45, 45 आणि 2 47 कॅरी ओवर 4, 5 1 जा 5 अँड 4 9, पुढे 7 5 जा 35 कॅरी ओवर 3, 7 9 जा 63, 63 आणि 3 66 कॅरी ओवर 6, 7 1 जा 7, 7 आणि 6 13, 5 ॲडिशन करूया, 7 आणि 5 12, 9 आणि 6 15, 15 आणि 1 16, 3 आणि 1 4, 1 चा 1 तसाच, किती आलं मित्रांनो, 14,625 इज इक्वल टू एक्स, एक्स इज इक्वल टू किती येणार, 14,625 स्क्वेअर मीटर, याचाच अर्थ काय होतो मित्रांनो, प्रकाश सोड जो आर इन 14,625 स्क्वेअर मीटर ऑफ हिज लँड, त्याने त्याच्या एकूण जमिनीपैकी 14,625 स्क्वेअर मीटर भागामध्ये काय केली, ज्वारी पेरलेली आहे. अशा पद्धतीने मित्रांनो हे क्वेश्चन सोडवायचे होते.